हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगन बाड आपलं सर स्वागत करतो. नमस्कार साहेब. नमस्कार. काय नाही, तब्येत आहे की जरा सध्या बरे आहे, एवढं काय नाही. हो, काल से व्हिडिओ पाहिले का आपली? पाऊस लय झाला तुम्हाला? ते आता थोडासा पट्टा होता, जास्त काही नाही. बर, धनकेबाद झाला अर्धा पाऊस, डायरेक्ट तुंबवलं. बर, नाली करेल होती. बर, आज दिली पावडर मारू. बर 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 बर. आवाज लईच खोल आहे अजून, तब्येत लईच नाजुकी वाटतात. काय नाही, सहज केलं होतं. बर, सध्या तुमचा हा आवाज संपूर्ण महाराष्ट्र ऐकतोय बरं का? सध्या मी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बसलो आहे आणि स्टुडिओमधूनच रेकॉर्डिंग चालू आहे. आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचतोय आणि खरंच त्यांचा फायदा झाला आहे का तोटा झाला आहे, साहेबांमुळं कुणाचा तोटा झाला आहे का फायदा झाला आहे, खरंच साहेब क्वालिटीचं काम करतायत का, हे खालच्या स्तराला जाऊन जाणून घेतोय. ऐका की, आणि एक मिनटं, तर या संदर्भात कॉल करत असताना मध्येच तुमचा फोन आला आणि मग म्हटलं राजेंद्र तांबे साहेब यांना विचारूया. तर तुमचा अनुभव कसा आहे? आपला अनुभव म्हणजे आज तुम्ही कालचे फोटो दाखवा, डायरेक्ट मिरची जे म्हणजे बेडला पाणी, पूर्ण बेड पाण्यात होती. बर, पूर्वीची जे आपण यांच्या साहेबांच्या म्हणण्यानुसार काम करली कंटिन्यू. बर, त्याच्यामुळे काही डंपिंग वगैरे काही प्रकार नाही. फक्त बाबा रात्रभर फुल पाण्यात राहिल्यामुळे ना, जे बटन टाइप जे कळी राहते ना, तेवढं एक अर्ध पडणार त्याच्यात. रोज पाऊस आहे, अडचण अडचणी फायदा नसत. आम्ही इथून 400 किलोमीटर कशाला आलो असतो? नाही, बरोबर आहे. आता इथून 400 किलोमीटर यायचं म्हणजे 5000 रुपये खर्च करून आम्ही मार्गदर्शन घेतोय, फायदेशिवाय करेल का कोणी? नाही, आणि त्यात तुम्ही नाशिकचे शेतकरी म्हणजे फायदा सोडून इतर काही करणार नाही शेतीमध्ये, तर बरोबर आहे ना? हा, बरोबर आहे. आपल्याला जर समजा फायदा नाही होतो, त्या गोष्ट करायची कशाला? बरोबर आहे. पैसा खर्च करावा लागतो, कोणी असो माझ्या जागी, कोणी शेतकरी असो. बरोबर आहे. आलं का लक्ष? फायदा असला तरच कोणी जाणार. बरं, साधारण तुमच्याकडे सध्या काय पीक आहे आणि तुम्हाला कसा फायदा झालाय? माझ्याकडे ना शिमला मिरची. बर बरं का, यांच्या म्हणजे साहेबांच्या पद्धतीनुसार तुम्हाला माहिती, सर्व बेसल डोस पासून आतापर्यंत सर्व काम मी साहेबांच्या माहिती म्हणजे मार्गदर्शनाखाली केले. बाकी व्यतिरिक्त याच्यारी मला, मी 8-10 वर्ष शिमला केली, पण मी येडा म्हणून शेतकरी असं मी काम करतोय. बर बर बर. आज माझ्याकडे झाडावर 4-5 माल तोडायला तोडायलाय, पहिला तोडा अजून झाला नाही. अजून 40-45 दिवसाचा प्लॉट होईल. बर, 50 दिवसात झाला का मी तोडा करणार. बर, साधारणतः किती रोपात किती ऍव्हरेज निघेल पहिल्या तोड्याला एक अंदाजे? आता हे बघा, थोडस आहे ना, आता हा पाऊस खूप, कालचा पाणी खूप झाल्यामुळे काय झालं, 2-4 कळी आपली पडली. म्हणजे याच्यानंतरचा या कुड्याला थोडस आपल्याला ऍव्हरेज कमी भेटेल. याच्यानंतरच्या मी कमी भेटत. बर, कारण आता या पावसाची नुकसान आपण त्याच्यात ऍड करू. पण दसऱ्याच्या टायमाला जो माझ्याकडे माल चालू राहील ना, इथून पुढे पाऊस कमी झाली किंवा झाड जरी चांगलं राहिलं ना, तरी माल खूप आहे. सेटिंग म्हणाल तर आज कळी आहे ना 25-30-35 कळे. पावसाने किती येईल त्याच्यावर अवलंबून आहे ना सर्व. बरोबर आहे, वातावरणावर डिपेंड आहे. वातावरणावर डिपेंड. आज आपण 35 कळे, मी तुम्हाला सांगायचं 35 माल निघल, उद्या परत वळीव झाल्यावर त्याच्यात नुकसान झाल्यावर काय दाखवायचं? असं खोटं नाटक चाललं नाही द्यायचं कोणाला बी. बरोबर, आपल्याकडे जेवढं आहे ते आहे, पण निसर्गाच्या हातातून आपल्याकडे जेव्हा येईल. बरोबर, पण झाड आपल्याला आज कोंबडी वाचवायची, हाड नाही पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. या विषयावर आपण काम करतोय. बर बर, म्हणजे एकंदरीत तुम्ही एवढ्या लांब नाही येत आहे, फायदा झालाय म्हणूनच येत आहे आणि फायदा होणार आहे. माझ्याकडे फक्त वायरेची आहे ना, मोजून 5 झाड आहे वायरेची. 16,000 मध्ये किती? 5 झाड आहे. बर, आणि मग हे सगळं बघता खर्च वगैरे जास्त होतोय का शेड्यूलचा? म्हणतो खर्च थोडाफार जास्त झाला. तुम्हाला जर समजा ऍव्हरेज मिळाले 2000 जरी वाढल्या,
खर्च जर समजा 50,000 वाढले बिघडलं कुठं? नाही बरोबर आहे, तुम्हाला उत्पन्न वाढतंय तर खर्च वाढले आणि बिघडलं कुठं? नाही बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. ऐका, जर समजा आपल्याला 100 पोते धान्य घ्यायचंय, बर, 100 पोते धान्य घ्यायचंय, सरासरी 50 पोते घ्यायचे, 50 पोतेला तुम्ही 2 DAP च्या गोण्या टाकल्या, 100 ला 3 टाकल्या तर परवडेबल कोणतंय? नाही बरोबर आहे, 3 टाकल्यानंतर 100 डबल निघते ना. बरोबर, बरोबर आहे. 4 नाही होती, 3च होते. 3 होते पण मग तुम्हाला डबल उत्पन्न बी भेटत. बरोबर आहे, बरोबर आहे. आम्ही सगळा अभ्यास करून त्याच्या माग लागलो. हे जे करतोय ना करून पाहिल्यानंतर करतोय. वातावरणानुसार आहे ना सर्व खर्च डिपेंड आहे. वातावरणानुसार वातावरण चांगलं आहे तुमच्या याच्यावर नाही ते कशाला सांगते करा. बरोबर, तुम्ही सांगते आमच्या याच्यावर ब्लॅक थ्रीपी रेड माहिती नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. जे झाडाला खाद्य लागतं ते तर द्यावाच लागेल, त्याच्या द्यावं लागेल, द्यावं लागेल. तुम्हाला जर प्रोडक्शन पाहिजे, उत्पन्न पाहिजे, तर मग त्याला खाणं द्यावं लागेल ना. द्यावं लागेल, द्यावं लागेल. आता आपण म्हणतो 50 टन माल काढायचाय आणि इकडं 4च माने घालायचे का? नाही नाही, बरोबर आहे. त्याला तेवढं दिलंच पाहिजे, त्याला द्यावंच लागेल ना. बरोबर आहे, बरोबर आहे. सरळ सरळ आहे म्हणजे ते पैलवान सारखं काम आहे. खुराक द्या पैलवान बनवा, खुराक द्या पैलवान बनवा. चला, ओके, धन्यवाद राजेंद्र तांबे साहेब, तुम्ही मौल्यवान वेळ दिल्याबद्दल. ओके, थँक्यू. तर बघा शेतकरी मित्रांनो, नाशिकचे शेतकरी म्हणजे सगळा केमिकलचा अभ्यास केलेले आणि अभ्यास व्यक्तिमत्व असलेले शेतकरी, बरं का. आणि नाशिक द्राक्षेमध्ये ॲग्रेसर, त्याच्यानंतर टोमॅटोमध्ये ॲग्रेसर, असं नाशिकसुद्धा या ठिकाणी साहेबांचं कन्सल्टन्सी घेत आहे आणि त्यांना योग्य फायदा मिळतो आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि टेक्निकल नॉलेज असंच घेत राहा. धन्यवाद.